अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। लटके कुटुंबियांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे। बुधवारी रात्री उशिरा मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यात आली आहे। नेमकी काय चर्चा झाली हे मात्र गुलदस्त्यात आहे। तर अंधेरीतल्या विभागाची बैठक विलेपार्लेमध्ये पार पडली। या बैठकीला अनिल परब, प्रमोद सावंत आणि कमलेश राय त्याचबरोबर इतर पदाधिकारीही उपस्थित होते। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्या सोबत आहेत। निवृत्ती, नक्कीच आपण पाहतोय की अंधेरी पोटनिवडणुकीचा पेज जो आहे तो शिवसेनेच्या ठाकरे गटासमोर उभा आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती जे आहे ते काल रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके आणि त्यांच्या कुटुंबियांनी जे आहे ते रात्री 11 नंतर जे आहे ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी भेट घेतलेली आहे। मात्र या भेटीमध्ये नक्की चर्चा काय झाली हे पूर्णपणे गुलदस्त्यात आहे। तर दुसरीकडे अंधेरी पोटनिवडणुकीच्या विभाग प्रमुखांची, गटप्रमुखांची आणि संपूर्ण शाखा प्रमुखांची बैठक जी आहे ते अनिल परब यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे ते पार्ले या ठिकाणी पार पडली। या बैठकीमध्ये संपूर्ण प्रमोद सावंत असतील जे ज्यांचं अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचं नाव देखील चर्चेत आहे, कमलेश राय असतील किंवा इतर पदाधिकारी जे होते ते या बैठकीमध्ये उपस्थित होते। त्यांच्यामध्ये या निवडणुकीला कशा प्रकारे सामोरे जायचं याबद्दल देखील चर्चा झालेली आहे। परंतु अनेक चर्चांना उदान आलेलं आहे की एकीकडे रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके मातोश्रीवरती असतात आणि दुसरीकडे अनिल परब जे आहेत ते दोन इच्छुक उमेदवार असतील किंवा ज्या दोन इच्छुक उमेदवारांना चर्चा आहे अशा चर्चा असलेल्या उमेदवारांची दुसरीकडे बैठक घेतात त्याच्यामुळे अनेक चर्चांना उदान आलेलं आहे। अगदी धन्यवाद निवृत्ती आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।